नमस्कार, पोळ्या अपडेट खबरो। पोरबंदरा लागसार स्फोट झाली ती बोट, तस्करीचो प्रकार नी, स्मगलर आत्मघाती असनात तो मार्क स्मगलर वा नुसतेमारीचोय नी, रक्षामंत्री परिकराचे वक्तव्य। रायबंदरा अपघातान चार गेले, तीन गंभीर, मोटारीचो दोन स्कूटरिंग धपको। आमोण्या एक्सिडेंटान एकलो सिरियस, रेवेचे ट्रकान दिलो धपको, जखमींचेर मेडिकलान उपचार। काणकोणा रुबी रेजिडेंसी कोसळून झाले वर्स, सोपिल्ले कामगारांचे फामिलींग न्याय ना, भायले कामगारांक भरपाय ना, बिल्डर क्राईम ब्रांचीक दिसना, आरोपपत्रे घाल्ले ना, पळयात रिपोर्ट। सेंट झेवियराचे कुडीचो दर्शन सुवाळो झालो, कूड दवरली से कॅथेड्रलान, देड महिन्यात 50,00,000 लोकांनी घेतले दर्शन, दसकातलो सुवाळो यशस्वी, फुडलो सुवाळो 2024। आणि स्पोर्टिंग क्लबाचे रॉयल वांगडोचेर महत्वाचे जैत, कोच क्लिफर्ड म्हणता फुडल्या मॅचीन आणिक बरो खेळ, रॉयल वांगडोक उचेल्या पावण्याचो नवो अणभव म्हणता कोच संतोष। खबरोस्तारान, पोरबंदरा लागसार कोस्ट गार्डा सामकार स्फोट झाली ती बोट, हो तस्करीचो प्रकार असूंक शकना। रक्षामंत्री मनोहर परिकरान राष्ट्रीय मीडियाक ही गजाल स्पष्ट केली। स्मगलर सहसा आत्मघाती असनात, तो नुसतेमारी बोटीचो मार्ग न्ही, स्मगलर सुद्धा ते वाटेन येनात। ते बोटीचो कोस्ट गार्डान 12 ते 14 वरां पाठलाग केलो। ते बोटीवेले मनीस पाकिस्तानी एजन्सींचे संपर्कान आशिल्ले, त्यांना सागरी सीमेभायर आणिक एक बोट दुबावीत बोट आशिल्ली म्हणून परिकर उलयला। That number one, the location is not normal sea route or normal route for the fishing boats. This is a different route which is not taken by any, there was no other vessel in the vicinity, so fishing area nahi hai. Even the smugglers, contraband and gold, whatever drug, they normally take the route which is busy because they can mingle with the other boat. रायबंदरा मानशेर काल दनपारा झाले भयानक अपघातात 4 जणां गेली, चौघांक जबरदस्त मार लागलो, मेडिकलान घाल्ले कडेन एक भुरगे गेले, एका मोटरीन 2 स्कूटरिंग समोरासमोर धपको दिलो आणि गाडी उदकान पडली, सोपल्या तातून 2 दादले, 1 बायल आणि 1 चली। इतले मजगती आमोण्या शेनवारा राती चोरया रेव भरपी एका ट्रकान मोटरसायकलीक धपको दिलो, जखमी सागर गाडीचे तकलेक मार लागला, दोन्ही ॲक्सिडेंटातले मिळून 4 जखमी बांबोळे मेडिकलान आसात। रायबंदरा मानशेर दनपारा हो भयानक अपघात झालो, एका मोटारीन 2 स्कूटरिंग समोरासमोर धपको दिलो, धपक्या सरशी मोटार उदकांत पडली आणि दोनूय मोटारसायकली रस्त्यार फरफडत गेल्यो, 3 जणां आगताक गेली, 4 जणांक जबरदस्त मार लागिल्लो, तातूंतले 1 चली मेडिकलांत सोंपले। शेनवारा राती आमोण्या रेवेच्या ट्रकान एकल्याक उडयलो, बेकायदेशीर रेवेचे ट्रकांक धरबान नाशिल्ल्यान लोक चळावलो, राती चोरया रेव भरपी हो ट्रक अकस्मात रस्त्यार आयलो आणि ताणें एका मोटारसायकलीक वडयली, मोटारसायकल चलयतल्याक बरोच मार लागलो, तकली फुटली, गाडी सामकी काबार झाली, जखमी सागर गाडीक बांबोळे मेडिकलांत घालो। हो ट्रक असो येतालो, त्याच्या वाटल्यान एक मोटारकल असली, त्या ट्रकवाल्यान वांगडाच मारून घेतले, त्याबरोबर तो मोटारकल तेका आपटालो, पाहतात न्हू अशा ह्या रस्त्याक मदल्या मदींच भरपूर गाडयो हांगा, मदींच रस्त्याच्या हायवेक मदींच टर्न मारता, पण आयज बाबा भुरगे आणि बाबडो त्याचा बापूय हांगा असा तुमच्या मदीं, तो एकदम गरिबांचा गरीब बाबडो, त्या ट्रकवाल्यान तेका फोडांत घातलो। हे मायनींग भवन म्हणून ट्रक भवन, हे मायनींग हे बरोबर असा, तर हे उदकांसून जी विरांव काढतात ती मायनींग न्हू, इतले मजगती आयतारा दनपारा रायबंदरा पाट्यार I-20 गाडयेक चलता चलताच उजो लागलो, मात घडणुकेंत कोणाकूच कांयच जाल्लें ना। रायबंदरा आनी आमोणेच्या अपघातांतले मेळून 4 जणांचेर सध्या मेडिकलांत उपचार चल्ल्यात। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। काणकोणची रुबी रेजिडेंसी कोसळून नेमके वर्स झाले, ते बिल्डिंगे पोंदा जीव गेल्ले 31 कामगार आणि त्यांचे फामिलींक अजूनही न्याय मिळलो ना, थंय फ्लॅट घेतिल्ले लोकूय प्रकरण केन्ना थडीक लागतले म्हणून वाट पळयतात,
बिरिंग आणि सेहगल दोन्ही बिल्डर आरोपी सोडल्यावर उरिल्या सगळ्या पोलिसांना सापडले. हे कुवाडे कसेच सुटना. 11 आरोपी तातून 8 सरकारी अधिकारी असलेल्या या केशीन वर्ष झाले तरी क्राईम ब्रांच आरोपपत्र घालून पाविली ना. पळयात रिपोर्ट. काणकोणा रुबी रेसिडेन्सी घडणूक घडल्यावर आता वर्ष जाऊन गेले, मात दुर्घटनेच्या यादी अजूनही ताजो असात. या दुर्घटनेत मेल्ल्या लोकांच्या घरच्यांक अजूनही न्याय मिळूंक ना. या दुर्घटनेत मेल्ल्या गोयकार कामगारांच्या घरच्यांक दरेकी 2 लाख मेळ्ळे, मात भायल्या कामगारांक कांयच मिळूंक ना. आमचो सरकार विसर पडला असे कामगार म्हणतात. एक भुरगे एक आधार दिता म्हण भुरगे म्हाका एक सर्वीस दिता म्हणले. भुरग्या शिक्षणा हेल्प करता म्हणजे पडिल्ल्या बिल्डिंग आणि ज्या लोकांनी फ्लॅट घेतले त्यांचे नुकसान झाला. नियर अबाउट आम्ही 35 ते 40 लाख या फ्लॅटा खातीर इन्वेस्ट केले असा. ती बिल्डिंग कॉलॅप्स झाली, मग टोटली आम्ही आमचे जीवनच कॉलॅप्स झाल्या भाषेन झाले. पोलिसांनी अटक केलेले 9 आरोपी सध्या जामिनार बाहेर असतात. या प्रकरणातले मुखेल आरोपी बिल्डर प्रदीप सिंग बिरिंग आणि जगदीप सेहगल फरारी असतात. जगदीप सेहगल खंय असा याविषयी पोलिसांना कायच खबर ना. प्रदीप सिंग बिरिंग सध्या इंग्लंडात असा. क्राईम ब्रांचचे अधीक्षक कार्तिक कश्यपान याविषयी माहिती दिली. प्रदीप सिंग बिरिंगा लागी ब्रिटनचा पासपोर्ट आशिल्ल्यान तो इंग्लंडात गेला. तो मॅन्चेस्टरात रावता आणि इंटरपोलाची त्याचेर नजर असा. या प्रकरणात आरोपपत्र घालतकीर बिरिंगाक परत हाडपाची प्रक्रिया सुरू करतले. क्राईम ब्रांचीन सुमार 2600 पानांचे आरोपपत्र तयार केला. 15 जानेवारी मेरेन हे आरोपपत्र दाखल करतले. 8 सरकारी अधिकाऱ्यांसहित 11 आरोपी असतात. 125 साक्षीदार असतात. Biggest challenge before the crime branch is to bring accused builder back to India. After filing of the charge sheet before the trial court here, crime branch will initiate another legal battle in a London court to extradite accused builder Pradeep Singh Biring. With Bhavesh Borkar from Kankon, Mukesh Kumar for Prudent. Vivek Viram.